फेरा इंडिका होय मित्रांनो तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारा फळांचा राजा हापूस हे शास्त्रीय नाव। मित्रांनो एक गोष्ट कळल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हापूसचा शोध पोर्तुगीजाने लावला। गोष्ट झाली अशी की 1500च्या दशकात पोर्तुगीज जहाज ब्राझीलवरून येताना ब्राझीलवरून तेथील मूळ प्रजाती म्हणजे तिथला जो व्हेरियंट होता आंब्याचा तो त्याच्या फांद्या आणि काही कलम ते गोव्याला पोर्ट ऑफ गोव्याच्या बंदरावर उतरवून घेतल्या आणि गोव्याच्या मूळ भारतीय प्रजातीच्या आंब्याशी त्यांनी ग्राफ्टिंग किंवा मराठीत कलम करून एक वेगळीच आंब्याची प्रजाती विकसित केली। याचा सुगंध पातळ साल चव याच्यामुळे हा आंबा भारतातच नव्हे तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध झाला। मूळ ब्राझिलियन आणि इंडियन व्हेरियंटची कलम केलेली झाडे पोर्तुगीज शेतकऱ्यांनी गोव्यात लावली आणि झाडे जगली सुद्धा। काही वर्षांनंतर त्यांना फळे आली आणि पोर्तुगीजांना कळले त्यांनी एक मास्टरपीस तयार केला आहे। उमंग जोशाने उत्साहाने भरलेल्या पोर्तुगीजांनी या फळाच्या बिया जमिनीत रोवून बघितल्या। काही वर्षानंतर त्यांना कळले या आंब्याच्या कुळीपासून येणारी नवीन झाडे परत गावठी भारतीय आंब्यासारखीच येऊ लागली किंवा वेगळेच परिणाम दिसू लागले। म्हणून जगात एकमेव अद्वितीय असणाऱ्या दैवी फळाचे झाड कलम पद्धतीनेच तयार केले जाते। गोव्याची राजधानी पणजीमध्ये मी वास्तव्यास असताना अल्फान्सो या पोर्तुगीज अधिकाऱ्याचं मी आडनाव वाचलं होतं। अल्फान्सो मँगो आणि अल्फान्सो आडनाव याच्यामध्ये मला काहीतरी कनेक्शन वाटलं। त्याच्यानंतर या माहितीचा शोध घेता घेता एक नवीनच माहिती उजेडात आली आणि हापूसचा खरा शोध पोर्तुगीजांनी लावला ही गोष्ट मला कळाली। हापूसचा जन्म गोव्यातील असला तरी हापूस बहरला फुलला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात। 100 गावांचा हा तालुका 1,60,000 लोकसंख्या आणि 1,60,00,000 हापूस आंब्यामुळे उलाढाल। प्रतिमानशी 1,00,000 दरवर्षी उलाढाल हापूस आंब्यामुळे होते। हापूस आंबा जर काढला तर देवगडच्या अर्थव्यवस्थेत काही शिल्लक राहणार नाही। किती दिवस बसला होय तेरास? 15 दिवस झाले उठलायच नाही। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर गाव प्रगत आंबा उत्पादन घेणारे गाव म्हणून सुद्धा ओळखले जाते। नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉ कोकण। मित्रांनो आज मी पोचलोय देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावी। डिसेंबरच्या एंडिंगला आपण चाललोय आणि डिसेंबरच्या एंडिंगला आमचे चुलत सासरे सख्खे चुलत सासरे नानेरकर यांनी आज आंब्याच्या पहिल्या पेटीचा शुभ मुहूर्त केलेला आहे। आंबे काढलेले आहेत आणि मार्केटला आता ते आंबे पाठवणार आहेत। तर आपले सासरे आहेत आणि त्याच्याबरोबर आमचा हा मेहुणा पण आहे संदेश आणि त्यांची मिसेस पण आपल्याबरोबर आता इकडे हजर आहे, ती मदत करते या सगळ्या कामामध्ये आमचे सासरे। तर त्यांच्याशी आधी आपण बातचीत करू कारण तसं बघितलं तर आंब्याची खूप लवकर सुरुवात त्यांची झालेली आहे आणि अजूनही त्यांच्या कलमावरती आंबा आहे। सिलेक्टेड आंबा काढून त्यांनी एक पेटी आता पाठवायचा त्यांचा मानस आहे। तर आपण त्यांना विचारू की मामा म्हणजे हे जे आंबे काढला तेव्हा त्याची फवारणी म्हणजे पहिला मोहर कधी सुरुवात यायला लागला? सप्टेंबर महिन्यात। सप्टेंबर मध्यावर की एंडला? 15 तारीख दरम्यान सप्टेंबर। आणि आता हा आंबा लवकरच तयार झाला बघा, पूर्ण चांगला पक्का आंबा आहे आणि आज तो भरतील आणि लगेच संध्याकाळी मुंबई मार्केटला पाठवणार बरोबर ना? आणि दलाल कोण तुमचे? समपानसरे। समपानसरे हा आंबा तुम्हाला जतन करताना म्हणजे कसं मध्ये पाऊस पण लागत होता
आणि जरा लवकर सुरू म्हणजे लवकर मोहर आलेला, तर तो जपताना तुम्हाला किंवा हा आंबा काढताना काय काळजी घ्यायला लागेल? मध्ये दोन तीन फेऱ्याला पाऊस गावला, बरोबर, त्याच्यासाठी मग चांगल्या फवारणी कराव्या लागल्या. पाऊस गेला की लगेच लगेच दुसऱ्या दिवशी फवारणी. बघा हा जो आंबा आहे ना, त्याच्यावरती कुठलाही डाग नाही. जर फवारणी केली नाही तर तो डाग राहतो, बरोबर. आंबा बाद होतो आंबा, म्हणजे कीड सुद्धा लागू. त्याच्यासाठी आता इथपर्यंत आता आंब्याचा एंड झाला ना, फुल झाला आंबा, बरोबर. जवळजवळ 15 फवारण्या कराव्या लागल्या. 15 फवारण्या, किती मेहनत आहे बघा. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी रेट मिळतो, पहिल्या आंब्याला रेट मिळतो, पण मेहनत पण तेवढी असते. मला वाटतं नंतर जो आंबा मिळतो ना त्याच्यात तुम्ही एवढं बघत नसाल. 15 फवारण्या तर होत नाही, ते 4 किंवा 5 फवारण्या होतात जास्त, बरोबर ना. आणि मला असं विचारायचं आहे की हा जो आंबा आहे तो देवगडच्या ह्या कुणकेश्वर पट्ट्यात लवकर होतो, त्याला असं काय विशेष कारण आहे काय? कारण असं, समुद्र जवळ आणि कापोडी भाग पडतो. बिलकुल, त्यामुळे वातावरण सगळं सूट होतं आंब्याला. माझ्या सबस्क्रायबर्सना किंवा माझे जे चॅनल बघतात त्यांना सांगू इच्छितो की देवगड आंब्याला हीट लागते, आणि ज्यावेळी हीट वातावरणात तयार होते त्यावेळी हा आंबा लवकर तयार होतो, लवकर फुगतो. हे आंबे अगोदर, म्हणजे त्याचा जो कालावधी आहे हंगामाचा, तर त्याच्या अगोदर आलेले आहेत, तर त्याला वेळ जास्त लागतो का? कारण आता थंडी आहे. हो, 4 महिने फुल लागतात. आणि जनरली समजा याच्यानंतरच्या सीझनचा आंबा जो येतो त्याला 3 महिन्यात तो आंबा जलद तयार होतो. आघाडीच्या आंब्यालाच फक्त उशीर लागतो. बरोबर. ह्याला आघाडीचं फळ म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा लवकर हा आंबा आलेला आहे आणि ह्याला रेट पण चांगला मिळतो, कारण तेवढे आंबे आता कोणाचे नाही आहेत. मला वाटतं ऑलमोस्ट आता 4-5 किंवा 10 पेट्या गेल्या असतील देवगड तालुक्यात. एवढ्याच गेल्या असतील ना. पहिला जो आंबा होता त्याला साधारण किती भाव मिळालेला डझनाला? 9,000. याच गावातून 9,000 डझनी भाव लागला. अच्छा, एक पेटी इकडून गेलेली. होय. आणि आता 41,000 म्हणून कांबळे यांचे पुण्या मार्केटला गेलेली, ती एकदम स्टार्टिंगला गेली. बरोबर. म्हणून आणि ते मार्केटचं उद्घाटन होतं त्यामुळे त्याला रेट जास्त भेटला. बरोबर, बिलकुल. असं त्यांचं ते काहीतरी 41,000 एका डझनाला मिळाला का? नाही ना, पुऱ्या पेटीचा भाव म्हणजे 5 डझनाचा. 5 डझनाचा. ओके. कुणकेश्वर गावातील अजून एक शेतकरी अप्पी नानेरकर, माझे सक्के चुलत मेवणे, यांनी पण आंबा काढणीचा मुहूर्त केलेला आहे. पायरीची ही जात, हापूस बरोबरच पायरी सुद्धा खूप जास्त लोकप्रिय आहे. पायरीचा आंबा खाणारा पण एक विशेष वर्ग पायरीच्या विशेष चवीला आणि सुगंधाला दाद देतो. आताच्या काळात जनरली पुट्ट्याचे बॉक्स मधून आंबे मार्केटमध्ये पाठवले जातात. पूर्वीच्या काळी अशा हिरव्या कलरच्या ट्रंका याच्यातून आंबा पाठवला जात असे. सुरुवातीचा शुभमुहूर्ताचा आंबा याच ट्रंकातून पाठवण्याची परंपरा कुणकेश्वरवासियांनी जोपासली आहे. शेतकरी हो, शेतकरी राजा, शेतकरी राजा की नुसतं शेतकरी? शेतकरी राजा नाही. शेतकरी राजाच रे. प्रथम आंबा काढण्याच्या वेळी आंब्याच्या वृक्षाची पण पूजा केली जाते, आंब्याच्या ट्रंकेची, आंबा फळाची पूजा केली जाते. शेवटी वर्षभराची कमाई, आपला घास याच पिकावरती अवलंबून असतो. एक कन्व्हिक्शन, एक भक्तिभाव या झाडांबरोबर ही माणसं जोपासतात. तर मित्रांनो, देवगड तालुक्यातील टॉप आंबा बागायतदार जर काढले टॉप 5, तर शंकर नानेरकर यांचं नाव सर्वश्रुत आणि सर्व ज्ञात आहे. एक टॉप 5 प्लेअरमध्ये त्यांचं नक्कीच नाव येईल. आणि दरवर्षी त्यांची आंब्याच्या बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी असते. त्यांच्या वडिलांनी चालू केलेला हा बिझनेस, सूर्यकांत नानेरकर आपल्याबरोबर आहेत. पहिल्यांदा त्यांनी दुसऱ्याकडे काम करून नंतर स्वतः हिंमत दाखवून या बिझनेसमध्ये त्यांनी पाय रोवले, आणि त्याच्यानंतर त्यांची धुरा अगदी उत्कृष्टपणे शंकर नानेरकर यांनी सांभाळली. आज 26 डिसेंबर आणि त्यांनी आंब्याचा मुहूर्त केलेला आहे.
दरवर्षी कन्सिस्टंटली ते लवकर आघाडीचा आंबा त्यांच्याकडे असतो. एक क्वालिटी असते, एक नाव आहे त्यांचं मार्केटमध्ये. आपल्याबरोबर गोविंद गाडे, कुणकेश्वर गावचे सरपंच, ते सुद्धा आपल्याबरोबर आज आहेत. पहिला आपण सूर्यकांत नानेरकर यांच्याशी बातचीत करू. नमस्कार दादा. तुम्ही जो आंबा आता काढलाय, हे दोन पेट्या काढल्या बरोबर ना, तर म्हणजे दरवर्षीच तुमचा एवढ्या टायमाला आंबा जातो का? जातो जातो. आणि जानेवारी पण म्हणजे जात असेल बऱ्यापैकी. मला असं एक विचारायचं आहे की तुमचा जो हा बिझनेस आहे त्याच्यामध्ये अनेक लोक मी काम करताना बघतो, तर त्याच्यामुळे तुम्ही एक रोजगार पण लोकांना इकडच्या सीझनमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. नेपाळी लोक असतात आणि स्थानिक लोक असतात, तर साधारण किती नेपाळी असतात तुमच्याकडे? 35 नेपाळी. आणि स्थानिक लोकांची पण तुम्ही मदत? गाववाले 15-20 आहे गाववाले. आणि जे नेपाळी आहेत ना, हे आता फळ आहे, हे आता पक्क झालेलं फळ आहे. ते तुमच्या टॅक्टिक्स असतात किंवा क्रायटेरिया असतो तो नेपाळ्यांना समजतो का? कारण ते इथले नाही. पहिला माल आम्ही नाही देत, पहिला माल त्यांना काढायला पाहिजे. त्याच्यानंतर मात्र ते मार्च नंतर हार्डवर्क नक्कीच करतात. आणि शेवटी मनुष्यबळाची गरज असते, त्यामुळे नेपाळ्यांची मदत ही घ्यायलाच लागते. मनुष्यबळाचा नक्कीच प्रॉब्लेम आहे. मनुष्यबळाचा भरपूर त्रास होतो आणि हा आंबा टिकवणे लय कठीण. पहिल्या सुरुवातीला जरी आंबा मानतो आपण, म्हणतो की रेट असतो, पण टिकवणं लय कठीण आहे. लय कठीण असतं. निसर्ग साथ तेवढं देत नाही. पाऊस आहे, पर निसर्ग आहे, त्याला सगळं हे करून समतोल करून सगळं औषध फवारणी करून सगळं टिकवणे. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला आता हा जो आंबा टिकवायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप देखरेख करायला लागत. आम्ही बघतो काय बघतो की एवढा रेट मिळाला आंब्याला, पण त्याच्यामागे कष्ट पण असतात. कष्ट भरपूर. नंतर ज्यावेळी आंबा जरा रेट कमी झाला तरी पण कसं असतं की त्याच्यात तेवढं लक्ष दिलं जात नाही. याला आता तुम्ही फरवारण्या पण जास्त केल्या असतील. गणपतीपासून बरोबर बरोबर. पण जानेवारी फेब्रुवारी जो माल येतो त्यामुळे जरा जास्ती आपल्याला फायदा मिळतो. आणि शेवटी आगप माल गेला तर आपलं मार्केटमध्ये नाव पण होतं कुठेतरी, त्यामुळे ह्याची सुद्धा गरज असते आणि ते करायलाच पाहिजे. नमस्कार. गोविंद गाडे आहेत आपल्या बरोबर, कुणकेश्वर गावचे सरपंच. बऱ्याच वेळा आपले त्यांच्या बरोबर आपल्या चॅनलवर आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार दादा. आज खरोखर कुणकेश्वर गावातील हा प्रगत आंबा आहे बागांचा शेतकरी म्हणून शंकर नानेरकर आणि कुटुंबी यांचं नाव ओळखलं जात आहे. कुणकेश्वरातून पहिली आंबी हापूस आंब्याची पेटी ही मार्केटला नेण्याचा मान हा शंकर नानेरकर नानेरकर कुटुंबीय यांच्याकडून मिळवला जातो. आणि कुणकेश्वर गावातील हे प्रसिद्ध आंबा बागायतदार आणि मेहनतीचं फळ, डिसेंबरात आंबा काढणे म्हणजे सहसा एखाद्या शेतकऱ्याला सहज शक्य होणं नाही. कामगारांच्या मत्तीवर इतर शेतकऱ्यांच्या सहकार्याने, औषध फवारणीवाल्यांचं मार्गदर्शन, या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा पहिला आंबा आमच्या देवगडतून मुंबईला जातो आहे, कुणकेश्वरतून जातो आहे, हे मला एक अभिमानाची गोष्ट आहे. तसंच याला रेट किती मिळतो काय त्याच्या ते बघण्यापेक्षा यांची मेहनत आणि मेहनतीचं फळ, आंब्याचं हे पीक आहे, हे डिसेंबरात काढणं एवढं शक्य करणं, एवढं हे नानेरकर कुटुंबाकडून होत आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीस या आंब्यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर बरोबर. कुणकेश्वर गावच्या आर्थिक समृद्धीमध्ये या आंब्याचं योगदान खूप जास्त मोठं आहे. इवन देवगड तालुक्यामध्ये तुमच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे अजून लोकांना रोजगार पण उपलब्ध होतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी देवगड तालुका ना आर्थिक समृद्धीच्या दिशेने चाललाय. जर आंबा नसता तर तुम्ही कल्पना करून बघा की आपली परिस्थिती काय राहिली असती. तर हा नक्कीच विचार केला पाहिजे आणि कुठेतरी या शेतकऱ्यांना फोकसमध्ये आणलं पाहिजे. सूर्यकांत नानेरकर त्यांनी हा बिझनेस चालू केला, त्याच्यानंतर त्यांचे चार मुलगे, त्यांचं कुटुंब मोठं आहे आणि ती जी युनिटी आहे ना ती त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. देवगड तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचं अंग म्हणजे हापूस आंबा, त्याच्या जन्माची ही कथा आणि एकंदर प्रोसेसचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा. कॉलिंग कोकणला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.